महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 2 दिवसांच्या शिर्डी आणि नाशिक दौऱ्यावरती आहेत। राज ठाकरे काही वेळापूर्वी शिर्डी विमानतळावर पोहोचले। राज ठाकरेंसोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सुद्धा आहेत। राज ठाकरे सपत्नीक शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतील आणि यानंतर शिर्डीतल्या मनसेचे कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत। शिर्डीचा दौरा संपवून राज ठाकरे ओझर विमानतळावरून नाशिककडे रवाना होतील। नाशिकमध्येही ते पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतील अशी माहिती आहे। अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी नितीन ओझा। नितीन, राज ठाकरे शिर्डीमध्ये आलेले आहेत, कसा असेल त्यांचा हा दौरा आणि सुजय विखे त्यांच्या स्वागतासाठी येणं याचे अर्थ कसे काढले जातात? निश्चितच राज ठाकरेंचं काही वेळापूर्वी शिर्डी विमानतळावर आगमन झालेलं आहे। मोठ्या जल्लोषात मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत त्यांचं स्वागत केलंय आणि राज ठाकरे आता या ठिकाणाहून शिर्डी मंदिराकडे रवाना झालेले आहेत। काही वेळात ते एका खासगी हॉटेलला थांबणार आहेत, तिथं फ्रेश होऊन पुढच्या 10 मिनिटात ते साईबाबांचं दर्शन घेतील आणि त्या ठिकाणाहून पुन्हा विमानाने ओझरला जातील आणि उद्या सप्तशृंगीगडाचं दर्शन सुद्धा घेणार आहेत। दुसरीकडे पाहिलं तर सुजय विखे हे भाजपचे खासदार आहेत नगरदक्षिणचे, ते सुद्धा राज ठाकरेंच्या स्वागताला या ठिकाणी आलेले होते आणि कुठेतरी त्याची चर्चा आता विमानतळ परिसरात सुरू झालेली आहे। मात्र सुजय विखे यांनी स्पष्ट केलंय की मी राज ठाकरे स्थानिक नगरसेवक जे आहेत शिर्डीतले, त्यांनी आग्रह केला त्यामुळे मी त्यांच्या स्वागताला आलेलो आहे, त्यामुळे याचा कोणताही अर्थ काढू नये असं सुजय विखेंनी सांगितलंय। तरी सुद्धा सुजय विखे स्वागताला येणं हे कुठेतरी भविष्यातील मनसे भाजप युतीची नांदी आहे का अशीच चर्चा आता परिसरात सुरू आहे। ज्ञानदा नितीन, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल। तर आज शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर ओझर विमानतळावरनं राज ठाकरे नाशिकला जातील। सप्तशृंगी गडावरती जाऊन देवीचंही ते दर्शन घेणार आहेत। 2 दिवसांचा छोटेखानी त्यांचा हा दौरा आहे। तर शिर्डीमध्ये राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील पोहोचले। त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया। हे पहा, माझा मित्र आहे नगरसेवक मनसेचा शिर्डीचा, त्याचा बऱ्याच महिन्यांपासून आग्रह होता आणि आज जेव्हा माननीय राजसाहेब येत आहेत शिर्डीमध्ये येत आहेत, आमच्या वडिलांचा मतदारसंघ आहे आणि व्यक्तिगत पक्षविरहित मी माझा त्यांचा फार मोठा प्रभाव माझ्या राजकीय जीवनावर राहिलेला आहे, त्यांचं वक्तृत्व, त्यांचं भाषण करायची शैली आणि म्हणून मी व्यक्तिगत पक्षविरहित त्यांचा फार मोठा फॅन आहे। माझी कधी त्यांची भेट झाली नाही, माझ्या वडिलांचे ते चांगले मित्र आहेत आणि म्हणून मला फक्त सदिच्छा भेट देण्यासाठी मी आलो, यामध्ये कुठलंही राजकारण नाही। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।